पण अर्जुन खोतकरच्या आणि झोलच्या विरोधात कोणी तक्रार करतं का हे फक्त बघण्याचं आणि त्यावर तुटून पडण्याचं काम हे महाशय या ठिकाणी करतात. परंतु हे काहीच आमचं वाकडं करू शकत नाहीत. हे महाशय आरोपीला वाचवायला गेले, मी लोकांना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी गेलो, त्यामुळं हजारो लोकांचे आता जे पैसे आहेत हे पैसे हे महाशय आमदारांनी दिले पाहिजेत. घोटाळा कोणी केला, घोटाळा बाजाला कोणी साथ देतं आणि माझा म्हणजे लोकाला मदत करणं हे मास्टर माइंड आहे का? फिर्यादीला मदत करणं मास्टर माइंड आहे? लोक उद्याकडे माझ्याकडे हजारो लोक येणार आहेत, मग त्या हजारो लोकांचं नेतृत्व कोणी करायचं? तिने माझ्या जावयावरती आरोप केले. त्याला माहीत नाही खराचे आणि आमच्या जावयाचे गुरब्याचे संबंध होते आणि अशा परिस्थितीमध्ये मदत करा म्हणून ते जावयाकडे आले. जावयाला मदत मागितली आणि मला लोकांचे पैसे देणे म्हणून त्याने पैसे मागितले आणि जावयाने अशा अडचणीच्या काळामध्ये त्यांना पैसा दिला. कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेले आहेत की त्यांनी आरोप असे केलेले आहेत की अर्जुन खोतकर हे जालन्याला बिहार करतायत आणि अर्जुन खोतकर आणि झोल कुटुंबियाविरोधात मोकांतर्गत कारवाई करण्यात यावी. हे बघा, जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाचा काविल झालेला आहे. जसं संताजी धनाजी देसाईच्या विरोधकाला तसं अर्जुन खोतकर आणि झोल त्याला प्रत्येक जेवताना दिसतो झोपताना दिसतो, त्याला माझ्या नावाचा एवढा धाक पडलेला आहे त्यामुळं तो कुठंही अर्जुन खोतकर शोधण्याचा प्रयत्न करतो. राहिला प्रश्न काल आणि आजच्या घटनेचा, या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने एखाद्या लोकप्रतिनिधी गुन्हेगाराची बाजू घ्यायची का वितरांची बाजू घ्यायची हा विचार करायची गरज आहे. ज्या माणसाने हजारो लोकाला लाखो लोकाला फसवलं, जवळपास 500 कोटीपेक्षाचा जास्तीचा फ्रॉड केला, अशा माणसाला पाठीशी घालणं म्हणजे हा निश्चितपणे हाही तेवढाच गुन्हा आहे. मला यातून शंका यायला लागली की जर 500 कोटीचा फ्रॉड असेल तर यातून या महाशयाला काही भेटलं का? याचे काही हात त्याच्यामध्ये आहे का? मी पोलिसाला आणि त्या त्या खात्याला विनंती करणार आहे की जर गुन्हे करणाऱ्याला जर आमदार पाठीशी घालत असेल तर निश्चितपणे त्या आमदाराचीसुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. करोडो रुपये अशा पद्धतीनं फ्रॉड करणं म्हणजे रिक्षावाला, हातगाडीवाला, फ्रूटवाला अशा अशा पद्धतीनं लोकांनी पैसे अडकवले आणि ते पैसे पूर्णतः या ठिकाणी फरार झालेले आहे. एका अंबलका घनसंगीच्या ग्रस्तानी स्वतःच्या मुलीचं लग्न आहे म्हणून या ठिकाणी ते पैसे गुंतवले की आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे जास्तीचे मिळतील. तरीही आता त्या मुलीचं लग्न, त्या शेतकऱ्यांच्या मुलीचं लग्न कसं होईल? या आमदार महाशयाला शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाशी काही घेणं देणं नाही, रिक्षावाल्याशी काही घेणं देणं नाही, भातगाडीवाल्याशी काही घेणं देणं नाही, गोरगरिबाशी काही घेणं देणं नाही. पण अर्जुन खोतकरच्या आणि झोलच्या विरोधात कोणी तक्रार करतं का हे फक्त बघण्याचं आणि त्यावर तुटून पडण्याचं काम हे महाशय या ठिकाणी करतात. परंतु हे काहीच आमचं वाकडं करू शकत नाहीत. यांना निश्चितपणे काही आधार ना बेधार कायद्याच्या अशा परिस्थितींना गुन्हेगाराची बाजू घेणं म्हणजे हा गुन्हा आहे, त्यामुळे यांच्यावरसुद्धा तेवढाच गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे. भाऊ, सकाळपासून क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत चर्चा होत आहेत. घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये किरण खरात यांच्याकडून तुमच्यावर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेत. नेमकी हा किती लोकांचा घोटाळा झाला आहे आणि आता या लोकांचे जे पैसे बुडवले यासाठी तुम्ही काय करणार? नाही, आता या सर्व लोकांचे पैसे आमदार महाशयाने द्यावेत. याच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई या ठिकाणी होत आहे. कायदेशीर फिर्याद मी आज गेलो, ते काळे नावाचे ग्रस्त माझ्याकडे आले मुलगा आणि माझे पैसे अशाच्या प्रकारचे वडिलांचे आणि बाकी दोन जण आले की वडिलांची पेन्शन 12.5 लाख रुपये मला मिळाली, ती पेन्शन पूर्णपणे मी तिकडे लावली म्हणून मी त्या ठिकाणी पोल्युशनला गेलो आणि संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोललो की अशाच्या प्रकारच्या तक्रारी आहेत, या संदर्भामध्ये आपण कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हे महाशय आरोपीला वाचवायला गेले, मी लोकांना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी गेलो, त्यामुळं हजारो लोकांचे आता जे पैसे आहेत हे पैसे हे महाशय आमदारांनी दिले पाहिजेत. मला सांगा, जालन्यातून 500 कोटीचा जो घोटाळा हा समोर येतो आहे, एकंदरीत मराठवाड्यातून याची जी व्याप्ती आहे ती वाढण्याची शक्यता आहे का? नाही, अत्यंत मोठी व्याप्ती याची आहे आणि खूप मोठा फ्रॉड आहे आणि त्यामुळं ही सर्व लोक आता बाहेर देशामध्ये पळून जाण्याच्या मार्गामध्ये आहेत, त्यामुळं तातडीनं सरकारने पावलं उचलले पाहिजेत. या लोकाला जेरबंद केलं पाहिजे, यांना अटक केलं पाहिजे, यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, यांना जे सपोर्ट करतात त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे, त्यांनाही अटक या ठिकाणी केली पाहिजे. एकंदरीत किती हजार कोटीचा घोटाळा असू शकतो? माझ्या अंदाजाप्रमाणे 500 कोटीच्या पुढचा हा घोटाळा आहे. या संदर्भ सर्व घटनेच्या संदर्भात मास्टर माइंड आपल्याला संबोधले जात आहे काय?
नाही आता म्हणजे घोटाळा कोणी केला, घोटाळा बाजाला कोणी साथ देतं, आणि माझा म्हणजे लोकाला मदत करणं हे मास्टर माइंड आहे का? फिर्यादीला मदत करणं मास्टर माइंड आहे? लोक उद्याकडे माझ्याकडे हजारो लोक येणार आहेत, मग त्या हजारो लोकांचं नेतृत्व कोणी करायचं? मग त्या हजारो लोकांचे पैसे येणे द्यायचे? आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये दादा, पोलीस स्टेशनमध्ये हजर होता, 2-3 तासापासून तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये होता, नेमकं आज तुम्ही काय गुन्हा दाखल केलेला? नाही, माझ्याकडे अनेक लोकांचे फोन येतात, अनेक लोकांचे मला मेसेज येऊ लागले की अशा अशा पद्धतीचा आमचा पैसा लागलेला, आमचा पैसा लागलेला आहे. मग तो रिक्षावाला असेल, हातगाडीवाला असेल, तर मी सांगितलं शेतकऱ्यांचा पैसा असेल, सामान्य कुटुंबातल्या लोकांचा पैसा आहे. मग त्यांच्या पैशाचे काय? एक तर त्यांची सर्व प्रॉपर्टी जप्त करून, आमदारांची सुद्धा प्रॉपर्टी जप्त करून हा पैसा द्यायला पाहिजे. ते त्यांना साथ द्यायचा प्रयत्न करतात, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे. आता तुम्ही एफ आय आर दाखल केला, नेमका काय काय स्वरूपाचा एफ आय आर दाखल? मी कोण एफ आय आर दाखल करणारा? एफ आय आर दाखल करणारा जो ज्याला अडचण आली, ज्याचे पैसे बुडाले, त्याने एफ आय आर दाखल केला. मी फक्त तिथे गेलो. नेमकं काय एफ आय आर दाखल? एफ आय आर आता फसवेगिरीचा एफ आय आर 420 आहे. परिवारापर्यंत नेलेला आहे. मी आजपर्यंत एवढ्या खालच्या स्तराला कधी गेलो नाही. खालच्या स्तराला जाण्याची त्याचीच आहे सवय, त्याला निश्चितपणे सवय आहे. त्याने माझ्या जावयावरती आरोप केले, त्याला माहीत नाही खरातचे आणि आमच्या जवायचे गुरब्याचे संबंध होते. आणि अशा परिस्थितीमध्ये मदत करा म्हणून ते जवायकडे आले, जवायला मदत मागितली आणि मला लोकांचे पैसे देणं आहे म्हणून त्याने पैसे मागितले. आणि जवायाने अशा अडचणीच्या काळामध्ये त्यांना पैसा दिला आणि त्याने व्यवहार जमिनीचे करणं हे काय फार म्हणजे या राज्यामध्ये व्यवहार चालतातच, त्या पद्धतीनं अत्यंत पारदर्शकपणे व्यवहार झालेला आहे. त्यामुळं निश्चितपणे आत्ता त्यांना हजारो लोकांचे पैसे देणं असल्यामुळं अशा प्रकारचे धांदाल खोटे आरोप या ठिकाणी करतात. त्यामुळं कुठल्याही त्याच्या या दाव्यामध्ये कुठलाही अर्थ नाही, बिलकुल झूठ सर्व बात आहेत. व्यवहार होऊन बघा, संपूर्ण आपली मदत आहे की त्यांना पुण्याला मदत करायची. आपण मदत केली त्यांनी अशा काळामध्ये आणि व्यवहार होऊन 12 दिवस झाले. 12 दिवसामध्ये कुठंही दाद ना फिर्याद, मग 12 दिवसामध्ये का झोपले होते का असं केलं असेल तर? त्यामुळे मला असं वाटतं की हे सर्व आता या 12 दिवसामधले CDR त्यांचे तपासावेत. ते कोणाला भेटले, कोणाला बोलले, आमदाराला किती वेळेस भेटले, आमदारांनी त्यांनी काय प्लॅनिंग केलं, कसे आमच्यावर खोटे नाटे आरोप करायचे हे ठरलं. त्यामुळं त्यांनी काळजी आता या बाकी लोकांची तुम्ही बाजू घेतली ना आता आरोपीची, तर बाकी हजारो लोकांचे पैसे आणून द्या घरामध्ये, उद्या त्यांच्या घरावरती आम्ही मोर्चा काढू.